मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य पातळीवर अदृश्य हात मदत करतात, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे अदृश्य हात आपल्याला मदत करतात अशी बोचरी टीका विरोधकांवर आमदार नितेश राणे यांनी कुडा येथे सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना केली. शिवसेनेच्या वाताहतेची व नुकसानीची काळजी नायकांनी करावी, आमची चिंता करू नये असं आमदार नितेश राणेंनी जोरदार पलटवार शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर केला आहे. कुडाळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत नगर परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे राजू बेग विजयी झाले, तर नगरपंचायत मतदारसंघातून काँग्रेसच्या संध्या तेरसे या विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आजच्या विजयात या अदृश्य हातांना खरंच धन्यवाद दिले पाहिजेत, तसेच शिवसेनेच्या होणाऱ्या वाताहतीची व नुकसानीची चिंता वैभव नाईकांनी करावी, आमची चिंता करू नये असा उपरोधिक टोला आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना लगावला. पूर्ण बहुमत नसताना काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला. नियोजनमध्ये काँग्रेसचं प्राबल्य राहिलेलं आपल्यासोबत आमदार नितेश राणेचा. राणेसाहेब काय सांगाल, दोन जागा महत्त्वाच्या होत्या, त्या जिंकलेल्या आहेत, पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात प्रथम मी निवडून आलेले दोन्ही जे सदस्य आहेत आमचे, बेग जी आहेत आणि तेरसे मॅडम आहेत, त्यांना मी मनापासून त्यांना अभिनंदन करतो, शुभेच्छा करतो. त्याचबरोबर आमचे सगळे जे नगराध्यक्ष आहेत आणि सगळे जे नगरसेवक आहेत ज्यांनी आम्हाला आमच्या ह्या दोन्ही उमेदवाराला निष्ठेने मतदान केलं आणि एक संघ राहून बाकी सगळ्यांची अवस्था आणि आमच्या लोकांनी जे काही एक आदर्श घडून दिलेला आहे की राणेसाहेबांशी जुडलेले सदस्य हे किती निष्ठावंत असतात याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी ह्या निवडणुकीच्या निमित्ताने दिलं आहे. आणि त्याचबरोबर जसं आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना राज्यपातळीवर अदृश्य हात मदत करतात, तसे ह्या जिल्ह्यामध्ये आम्हाला अदृश्य कमळांनाही ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. काका कुडाळकरांनी म्हटलेलं होतं की अदृश्य हात भाजपला मदत करतील, अदृश्यात तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत, अदृश्यात नेमके कशा पद्धतीने भविष्यात मदत करू शकतात? शेवटी असं आहे, समजून घ्या, त्यांच्या बोलण्यामध्ये आणि आमच्या बोलण्यामध्ये आज किती फरक आहे हे तुम्ही लोकांनी जाणवलं असेल. तुम्ही एक समजून घ्या की काही दिवसा अगोदर खासदार विनायक राऊतनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांवर जी काही टीका केलेली जी खालच्या पातळीची होती त्याचा कदाचित राग ह्या मोजक्या काही भाजपवाल्यांना आला नसेल, पण निष्ठावान भाजपवाल्यांना निश्चितपणे त्यांना राग आलेला आहे, होता, आणि त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये दाखवला. त्यांच्या नेत्यांना शिव्या दिल्यानंतर त्यांच्या नेत्यांच्या खालच्या पातळीवर तुम्ही टीका करता आणि मग त्याच शिवसेनेबरोबर तुम्ही युती करायला बोलत असाल, तर हा कुठलाही निष्ठावान भाजपचा कार्यकर्ता हा सहन करणार नाही आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिसला आहे. म्हणून मी एक मैत्रीचा सल्ला भाजपच्या सहकाऱ्यांना देईन की तुमचा जो काही जिल्ह्याचा जो काही पायलट आहे त्यांनी आपला को पायलट लवकर बदलावा एवढी मी त्यांना सल्ला देईन. काल आमदार वैभव नाईक आणि तुमच्यावर जी टीका केलेली आहे जे संरक्षणाबाबत महाराष्ट्रात तुम्ही फिरता विदाउट संरक्षणमध्ये फिरण्याची जी मागणी केली कशा पद्धतीने समाचार घेणार? एक समजून घ्या, समाचार ज्यांचा घ्यायचा असेल ह्यांचा असा लोकांचा घ्यायचा असतो त्यांच्या निमित्ताने बातम्या तरी तयार होतात. हे 2019 पर्यंतचे शेवटचे 1.5 वर्ष असलेले आमदार आहेत, म्हणून आमच्या संरक्षणाबद्दल किंवा आमच्या कुटुंबाबद्दल एवढी चिंता करण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की राणेंचं सर्वात जास्त नुकसान त्यांच्या दोन मुलांमुळेच झालेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये आज जिल्ह्यामध्ये जो निकाल आलेला आहे ते एवढंच सांगून देतो की राणेंच्या दोन मुलांमुळे त्यांचा केवढा फायदा होतो हे जिल्ह्यावासी बघतायत ना. म्हणून आमच्या कुटुंबाबद्दल एवढी चिंता करण्यापेक्षा नाईकांच्या कुटुंबामुळे जे काही शिवसेनेची वाताहत होत चाललेली आहे, म्हणजे सगळी पदं ही नायकांच्याच घरी आज पडलेली आहे, सगळी त्यांच्याच नातेवाईकांना टेंडर भेटत आहेत, त्याच्यामुळे शिवसेनेची जी काही वाताहत होते आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबामुळे शिवसेनेचं जे नुकसान होतं त्याबद्दल त्यांनी चिंता करावी हो, आमच्या कुटुंबाबद्दल जे काय त्यांनी चिंता एवढी करू नये. शेवटचा प्रश्न, कुडाळ तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक झालेली, ज्या मोठ्या ग्रामपंचायत आहेत आज तुमच्या ताब्यामध्ये आहेत, पुन्हा त्या ठिकाणी राहून तुम्ही कमबॅक करू शकाल का? आता प्रत्येकच बाबतीमध्ये आम्ही कमबॅक करत आलेलो आहोत. सगळ्यात तुम्ही 2014 पासून तो एक विधानसभा आणि लोकसभाचा एक दगाफटका झाल्यानंतर
सिंधुदुर्गची जनतेला 3 वर्षानंतर कळून चुकलेलं आहे की आमचा विकास करायचा असेल कुठच्याही पातळीचा, मग काही जिल्हा बँक असेल किंवा बाजार समितीच्या निवडणुका असतील, नगरपंचायती असतील किंवा आज हे ह्या निवडणुका, सगळ्या ह्याच्यामध्ये राणेसाहेबांच्या विचाराचे लोक निवडून येत असतील, तर वेगळं चित्र ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. शेवटी गाव पातळीवर पण लोकांना माहिती आहे की विकास करायचा असेल तर राणेसाहेबच हा उपाय आहे. आज शेवटी सांगा, स्वतः पालकमंत्र्यांचे जे काही सहकारी आहेत, जवळचे सहकारी आहेत, बबन साळगावकरजी हेच बोलतात की राणेंना मंत्रीपद मिळालं तर जिल्ह्याला चांगले दिवस येतील. अगर पालकमंत्र्यांचा जवळचा सहकारी जे त्यांना स्वतःचे भाऊ म्हणतात, स्वतःचाच भावालाच अगर वाटत असेल की राणेंशिवाय जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही तर ह्याच्यापेक्षा दुसरा संदेशच नाही. आमदार नितीशजी राणे, त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर हल्लाबोल करत सेनेमुळे जर जास्त कोणाचं नुकसान होतं असेल तर वैभव नायकांमुळे सेनेचं नुकसान होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र जे 2 सदस्य निवडून आले त्याचं पूर्ण श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं. कॅमेरामॅन रोशन केरकर सह परत केरकर सिंधुदुर्ग आहेत पुढा.